खर तर खूप वेळ झालेला आहे आणि आपण सर्व ताईंचं सर कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुकात राजे छत्रपती फुले शाहू आंबेडकर सर्वांना महामानवांना वंदन करून मी असं म्हणेल धन्य धन्य आज दिनं झाले संताचे दर्शन खरोखरच संताचे दर्शन झालेत आणि संताचे दर्शन झाल्यानंतर दर काय होते शीन निघून जातो सातो जन्माचा शीन गेला मी लहान असताना हे अभंग नेहमी म्हणायचा आणि गावखेड्यातून आलेला मनुष्य आहे मी सर्व उपस्थित सर्व आमचे अभप सर्व महाराज मंडळी समोर बसलेले सर्व माझे माझ्यावर प्रेम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ रावेळ तालुक्यातील सर्व बंधू समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि ज्या माझ्यावर प्रेम करतात असे माझे ज्यांनी हे आयोजन केलं असे माझे मित्रमंडळी खरं तर कालची पत्रकार परिषद घेताना मी बराच विचार करत होतो पण गेल्या दोन हजार एकोणीसपासून आपण कल्पना आहे आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक वेळेस कुठेही गेलो तरी हा विषय तोच छेडला जायचा आणि खरं म्हणजे आपण लोकांनी मला खूप काही दिलेलं आहे मी नेहमी सांगत असतो की रावेरकरांनी रावेर तालुका रावेर यावल ह्या परिसराने सर्वांनी मला काळ्या कपड्यातून आतापर्यंत पांढऱ्या कपड्यात त्या पांढऱ्या कपड्यावरती काळ्याकोटात का आता बघताय त्यामुळे कुठंतरी मला ऋण वाटतं आणि ते ऋण मला फेडायचं आहे आणि ते फेडण्यासाठीच का होईना गेल्या कित्येक वर्षापासून माझ्याकडे काही नव्हतं काल माझी एक छोटीशी मुलाखत झाली त्याच्यामध्ये मला त्यांनी प्रश्न विचारला की पैसा आला की माणूस समाजसेवा करायला लागतो मी त्यांना म्हटलं हे तुमचं मी वाक्य खोडून काढेल कारण की मी असं नव्हतो मला प्रत्येक वेळेस सांगतो मी हमेशा प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखं आहे त्याच्याकडे म्हणजे कुठलाही असो किती छोटा असो मोठा असो प्रत्येकाकडे काहीतरी देण्यासारखं असते आणि मी माझ्याकडे काही नसतानासुद्धा मी काहीतरी देण्याचा प्रयत्न करत होतो आणि तेव्हापासूनच मला समाजाची गोळी होती समाजसेवेची गोळी होती आणि आज श्रीराम फाउंडेशनच्या रूपाने मी आपल्यासमोर आपल्याला कल्पना असेल मी बाकीचं काही बोलत नाही खूप काही वेळ झालेला आहे आणि ज्या ज्या वेळेस आपल्या राज्यात कुठेही आपल्या तालुक्यात कुठे, कुठेही आपल्या जिल्ह्यात कुठेही काहीतरी संप आप आली त्यावेळेस माझा खारीचा वाटा असतो आणि ते म्हणजे मी काही खूप काही करतो असं नाही माझं कुठेतरी देण आहे समाजाप्रती देण आहे आणि ते प्रत्येक माणसाचं असते कारण ह्या समाजात मी मोठं झालेलो या समाजाने मला मोठं केलेलं आहे या समूहाने मला मोठं केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी मला देणं आहे म्हणून मी हे करतो आहे त्याचप्रमाणे गेल्या दोन हजार एकोणीसपासून आपण कल्पना आहे की दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा माझं नाव चर्चेत आलं तिकीट मिळालं काही कारणास्तव कॅन्सल झालं नंतर मी पुन्हा प्रयत्न केले सर्वांना सांगितलं मी कधीही माघार घेतलेली नाही सर्वांच्या माहितीसाठी सांगतो बऱ्याच वेळा लोक सूर लावतात आता ते असणारच शेवटी मी अचानक आलेला मनुष्य आहे आणि ते साहजिक आहे वाटायलाच पाहिजे मी कधीही माघार घेतलेलं नाही मी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये ऐंशी टक्के गावांमध्ये फिरलो ना त्यावेळेस प्रत्येकाला सांगितलं मला तिकीट मिळालं तर लढेल हेच माझं वाक्य होतं मी कधीही माघार घेतलेली नाही मी जर एकदा पाऊल टाकलं तर कधीही माघार घेत नाही हे माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पण त्यावेळेस ठरलेलं होतं मिळालं तर लढेल पण तू आज आपल्यासमोर सर्वांना सर्वांच्या आशीर्वादाने कारण तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या काहीत कुठे ना कुठे सहकार्य आहेच काही ना काही प्रकारचा आशीर्वाद असतील बिझनेसमधून काहीत कुठेतरी फायदा असेल एव्हरीबडीज सर्व्या गोष्टी आपल्याकडून मिळालेल्या आहेत आणि आपल्या आशीर्वादाने काल मी डिक्लेअर केलं की मी येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसमध्ये खासदारकीसाठी विचार करतो आहे परंतु माझ्या समविचारी पक्षाने मला जर तिकीट दिलं तर माझ्याशी जुळणाऱ्या विचारांच्या पक्षाने मला तिकीट दिलं तर मी खासदारकी लढेल अन्यथा रावेर तालुक्यातून रावेर यावल मतदारसंघातून आमदारकी ही लढायची आहे अपक्ष लढायची आहे आणि मला खात्री आहे ह्या तालुक्याची काय परिस्थिती आहे मला शक्यतो माझा स्वभाव आहे मी कुणाबद्दलही कधीही काही बोलत नाही मला काम करणं माहिती आहे कारण माझी जात आहे काम त्यामुळे मी सर्व सामूहिक सर्व जातीय धर्म्यातला एक मनुष्य आहे काम करणारा जो काम करतो तो पुढे चालतो त्यामुळे मला चालायचं आहे थांबायचं नाही आहे त्यासाठी मला कुठलंही कुणाचंही कारण द्यायचं नाही पण मला एकच उद्देश आहे डेव्हलपमेंट अँड डेव्हलपमेंट हे डेव्हलपमेंटसाठी काम करावं लागते आणि मी काम करण्यासाठी रेग्युलर माझं एक ब्रीद वाक्य तयार केलं आहे बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःच तयार करत असतो चला आता कामच करूया कामच माझा धर्म कामच माझी जात कामच माझे कर्म मग कामच माझे कर्तव्य चला आता कामच करूया ह्या उक्तीने मी ह्या कामात गुंतलेलो आहे आणि एक मॅकॅनिक टू विक्रेता एक इंडस्ट्रीस्ट पुन्हा इंडस्ट्रीस्ट आता मल्टिपल इंडस्ट्रीज झाल्यात एम्प्लॉयमेंट तयार होईल नंबर ऑफ वेंडर्स तयार होतील आणि हे सर्व झालं की त्याचं चक्र जे फिरते त्याच्यामध्ये जी डी पी वाढतो जिल्ह्याचा जिल्ह्याची डेव्हलपमेंट होते एका इंडस्ट्रीमुळे जळगाव जिल्हा पूर्ण चेंज होईल आणि मी आज सर्वांच्या समोर मानस केल सांगतो तुम्हाला मी केलेला मानस ह्या इंडस्ट्रीचा जो बी सी एस आर असेल ह्या जळगाव जिल्ह्यातल्या गावागावात डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरला जाईल हा सी एस आर कुठेच दिला जाणार नाही ओनली फक्त जळगाव जिल्हा कारण ॲटोमॉइल इंडस्ट्रीचा सी एस आर हा करोडोनं निघतो ह्या पद्धतीनं ह्या जळगाव जिल्ह्याचाच म्हणजे तालुक्याचाच नाही तर जळगाव जिल्ह्याचा सुद्धा विचार करतो महाराष्ट्राचा कारण आज महाराष्ट्रभर अदर सहाच राज्यात म्हणजे आज भारतभर मी काम करत असतो एवढंच नाही तर अदर कंट्रीमध्ये सुद्धा काम करत असतो पण याला सर्व काही जे श्रेय मी हे आपण लोकांना देऊ शकतो कारण हे आपल्यामुळे झालेलं आहे नाही एक साधारण मॅकॅनिक गावातून खेड्यातून आलेला मनुष्य इथपर्यंत जाऊ शकत नाही पण आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद काल मी तसंच एक प्रश्न मला विचारला की तुम्ही लढणार म्हटलं मी जिंकण्यासाठी लढणार मी कुणालाही हरवण्यासाठी लढणार नाही लक्षात घ्या माझे शब्द लक्षात घ्या मी कुणालाही हरवण्यासाठी लढणार पण मी जिंकण्यासाठी लढणार म्हणजे एवढं असं कसं काय म्हटलं माझ्याकडे प्रॉपर्टी खूप मोठी आहे पैसा नाही माझ्याकडे प्रॉपर्टी आहे ती विश्वास आपला लोकांचा जो विश्वास आहे ना आणि तो विश्वास ही प्रॉपर्टी मी अनुभवली दोन हजार एकोणीसमध्ये ती अनुभवली कशी तर फक्त माझं नाव आलं आज खासदारकीसाठी आणि गावागावातून जल्लोष झाला ज्यांना कधी मी भेटलो नाही कधी मी त्यांचा फोन नाही अशा लोकांनी मला फोन केले आणि सांगितले सर्व पक्षीय लोकांनी मला फोन केला भाऊ करा म्हणजे हा जो विश्वास माझी प्रॉपर्टी नाही ही सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी कुणालाही मिळत नाही साहेब आपल्या कर्मांना कर्तव्यालाच मिळते त्यामुळे ही प्रॉपर्टी माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे एक काम करण्याची एक प्रामाणिकता आहे त्यामुळे मला नक्की मी जिंकण्यासाठीच लढणार आणि आपले आशीर्वाद मला मिळतील असं मी ज अपेक्षा करतो आणि आज ताईंचं स्वागत करतो आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं खूप वेळ झाला आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र